सोयाबीन के दाम बढ़े, कीट मुक्त कपास बीज कृषि मजदूरों के लिए स्वतंत्र कृषि श्रम कल्याण निगम, भारी बारिश को बनाए रखने के लिए मुआवजा फसल बीमा कंपनी द्वारा रोका गया फसल बीमा। साथ ही बुलढाना में किसान पर लाठीचार्ज करने वाले अधिकारियों की भी जांच होनी चाहिए। इस मांग को लेकर अमरावती में स्वाभिमानी किसान संघ भी आक्रामक हो गया है। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा नारा राजू शेट्टी साहेबांच्या पुकारलेला आहे। त्याच्या नेतृत्वामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाधीन संघटना राज्यभर आज 22 तारखेला आंदोलन करत आहे। पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सातत्यानं राज्यभर लढा उभारला। रविकांत तुपकर साहेबांनी आता 11 तारखेला 11 फेब्रुवारीला जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं फलपूर्ती म्हणून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली आहे। खऱ्या अर्थानं सोयाबीन आणि कापसाचा भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत अतिशय कमी झालेला आहे। 12,500 कापसाचा भाव 7,500 आला, सोयाबीनचा भाव उतरलेला आहे। खऱ्या अर्थानं या सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणे आणि धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज आहे। अन्यथा शेतकऱ्याचा उद्रेक हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात भविष्य काळात आक्रमकपणे रस्त्यावर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन उतरल्याशिवाय राहणार नाही।